अरे ही हिना कुठं दिसत नाही ती गायब. तुला गडबडीत कोणी सांगितलं नसेल वीणा गावी गेली. अग तिचा काका आजारी आहे, गावावरून फोन आले ती तशीच निघून गेली. हार देवा. नाही जायला हरकत नाही रे, जायचं, पण निदान सांगून तरी गेला पाहिजे ना. जाऊ दे ना, काका आजारी असल्याचं कळल्यावर आधीच ती हादरलेली होती. बर तूच आता इशय सोड म्हणतोय तर जाऊ दे, पण मी काय. सासूबाई यशोधन कुठे आहे? जातानाही काही सांगून गेला नाहीये, फोन करते तर फोन उचलत नाहीये. मला खूप काळजी वाटते त्याची. पण तो असा कसा जाऊ शकतो? तेच ना, आधीच एकदा भीतीच्या वातावरणाखाली वावरतोय, त्यात आता फोन उचलत नाहीये. ए जरा गप राहतेस का? तुला सांगून गेला नसला ना तरी मला सांगून गेला येतो. हा म्हणजे कुठे गेलाय तो? कोल्हापूरला. काय घरात बाप्पा आलेला असताना हा कोल्हापूरला का गेलाय आणि तू कसं त्याला जाऊ दिलं? अरे जमीनच मॅटर होत रे, भागीदारीतला सौदा. आपण गेलो नसतो ना तर लई अडचणीत आलो असतो, म्हणून मीच त्याला म्हणलं जा म्हणून. ठीक आहे, आरतीची तयारी झाली आहे. मी वक्रतुंड आणि देवयानीला बोलावून आणतो, मग आपण आरती करून घेऊ. चल. हेरीच्या यशोधन बद्दल आता जी चौकशी केली ना ती शेवटची, या पुढे तो कुठं जातो, काय करतो, मला का सांगून गेला नाही हे विचारशील ना तर याद राख. पण हा सगळा काय प्रकार आहे ते कपायचं. एकदम कप. मी तुला कप करू? पण समजा गणपतीला पाया पडायला आलेल्या लोकांपैकी कोणी मला विचारलं तर? सांगायच, कामासाठी बाहेर गावी गेलाय. कळतय का? वक्रतुंड, तू माझं काही ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का? अरे कोणीतरी आजारी असल्याचं कळलं म्हणून तुझ्या आत्याला असं अचानक जावं लागलं, पण आम्ही आहोत ना, आम्ही असताना तुला घाबरण्याचं काय कारण आहे? आपण तिघही मिळून पहिल्यासारखीच धमाल करूयात, चालेल ना तुला? हे बघ दोस्ता, मी काय म्हणतोय कि तुझी आत्या गावाला गेली ना म्हणून तुला तुझा मूड खराब करून घ्यायचं काहीच कारण नाहीये, आणि तसं पण तुला जेंटलमॅन बनायचंय, तेव्हा देवयानी जे काय शिकवेल ना ते शिकायचं आणि मजा करायची. आणि देवयानी तुला अभ्यास शिकवणार, आपण तुला रम्मी शिकवणार, खुश ना? वक्रतुंड तू असा का वागतोयस? आम्ही एवढं समजावूनही तुझ्या लक्षात का येत नाहीये? आता शेवटचं सांगतोय, मुकड्याने हसायचं नाहीतर हा एकका पण तुझ्या बरोबर शिकवणीला बसायला कमी करणार नाही. हा वक्रतुंड, खरंच जर असं घडलं तर ती तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा असणार आहे. हो मला जे काही येतं ना ते मी पुढच्या 4 दिवसात विसरून गेलेली असेल, चालेल? तुला असं घडलेलं चालेल? नाही चालणार ना? अरे वा, आपण एवढा ढळ की आपल्याला काय शिकवताना काय शिकवायचंय ते बाईच विसरतील, माहित नव्हतं आपल्याला. अरे म्हणजे मी ना त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेले. वा वा, पण आपण असं का म्हणत होतो ते तरी आधी समजून घ्यायचं होतं ना. आपण असं म्हणत होतो कारण आपण जर वक्रतुंड बरोबर शिकवणीसाठी बसलो असतो ना तर बघता बघता वक्रतुंडाला मागे टाकलं असतं.
पण नाही, आपल्या बुद्धीची तर घरच्यांनाच किंमत नाही, तर पंटर लोकांना काय असणार आहे? दादू आपण जातो, तुमचं तुम्ही काय ते आपापसात बघा ना। देवयानी आपलं शर्ट सोड, आपल्याला डोकंच नाही असं जर तुला म्हणायचं असेल ना तर आपल्याला पण तुझ्याशी बोलायचं नाही। अरे तुला सांगतोय शर्ट सोड। हे बघ हे बघ, तू जर आपला शर्ट सोडला नाहीस ना तर वक्र तुंड्यासमोर लफडा करायला आपण कमी करणार नाही। बोल काय बोलायचंय। काय मी हा आपण दोघ हा मी तुझ्या बरोबर हा हे काय शिकवणीसाठी बसलो हा तरच हा तरच तू हसणार। येडा झाला काय? शिकवणीवरून आताच आपल्या इज्जतीचा भाजीपाला झालाय, आता अजून नको। एका मी जे काही बोलले ते थट्टेने बोलले, एवढं मनाला लावून घेण्याची काहीच गरज नाहीये ना। नाही नाही पण असं बोलल्याने आपली गेलेली इज्जत परत येणार नाही ना। मी स्वतःच आता शिकवणीला बसायला सांगते ना। नाही तरी पण नाही जमणार। वक्रतुंड हे बघ, मगाच पासून तू एवढा भाव खाल्लास ना, मग आता आपल्याला पण थोडासा भाव खाऊ दे ना। नारायण समर्पयाम अश्वम केशवम रामना नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरि। हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे। काय काय झालं? मी तुला बोलले होते ना एक का, चोरी वाचली पण आता राणीच्या जीवाला धोका आहे। ज्या कॅट मधून दुरी निघाली ना त्याच कॅट मधून ही राणी बी निघाली। आता प्रश्न असा आहे की ह्या घरातली खरी राणी कोण? आणि नक्की कोणाच्या आयुष्यावर काट बसणार आहे हे आता तूच बाप्पाला इच्छा। आय हे बघ, तू तू उगाच टेन्शन घेतेस, आपण आहे ना आपण असताना या घरात कुणालाच काही होणार नाही। काय होणार आणि काय नाही हे पुढचं पुढं बघितलं जाईल, पण आधी मला माझ्या दोन प्रश्नांची उत्तर हवी आहे। माझा पहिला प्रश्न म्हणजे त्या राणीच्या तोंडावर काट मारण्याचं काम कोणी केलंय?
तुंड जे काही असेल ते खरं सांग, तू केलंयस हे? का केलंस? आता माझा दुसरा प्रश्न, या घरातली खरी राणी कोण? सासूही राणी असू शकते आणि सूनही राणी असू शकते ते मला बी माहिती आहे, पण आता तेच ठरवायची वेळ आलेली आहे. मग ती राणी कोण किंवा किंवा तिचं पुढे काय होणार हे वक्रतुंडच सांगू शकतो ना. तोच सांगू शकतो ते त्याचे हातवारे करून, पण त्याचे हातवारे केल्यावर त्याचा अर्थ लावणार कोण? त्याचा अर्थ लावणारी इना तर गेली गावाला, माता इना परत येईपर्यंत ह्या वक्रतुंडमुळं आपला जीव टांगणीला लागणार. या विषयावर आता जास्त बोलायची गरज नाही, आपण आधीच सांगितलंय आपण असताना कुणाला काहीही होणार नाहीये. गंमत आहे ना, घरातली खरी राणी कोण हे तवाच करणार आहे जेव्हा काळ आणि येळ तिच्यासाठी दारात उभी राहतील. ज्यांच्या घरात देव आहे, मनात देवाबद्दल भाव आहे, त्यांच्या दारात काळ आणि वेळ नाही, सुख आणि समृद्धी येते. फक्त स्वतःचा स्वतःवर विश्वास हवा. घ्या प्रसाद. वक्रतुंड, काय झालं? काय झालं? आजी आजीच्या ओरडण्याचं तुला वाईट वाटलं का? अरे त्यांना घरातल्या सगळ्यांचीच काळजी आहे ना, म्हणून त्या तुला ओरडल्या असतील. एका आणि मी तुझ्या बरोबर आहोत ना, मग तुला अशा कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. वक्रतुंड, तू तू त्या राणीच्या पत्त्यावर काट का मारली होतीस? मला नाही सांगणार, सांग ना. तू असं का केलंस ते तुलाच माहित नाही, पण काहीतरी आठवत असेल ना. काही आठवत नाही की काही सांगायचं नाही असं वीणाने तुला सांगितलंय. बोल इनाची काय खबर? अगं आई,
ती गावामध्ये येऊन पोहोचली आहे आणि तिच्या मागोमाग मी पण गावामध्ये येऊन पोहोचलोय. घर शोधलंस का? अगं मी त्या वक्रतुंड बद्दल एकाला विचारलं पण त्याचं नाव ऐकूनच तो माणूस पळून गेला. हा म्हणजे नक्की काय प्रकार आहे तेच काही कळत नाहीये. त्याचं नाव ऐकून सगळे लोक घाबरत आहेत. आई ग, आता मी पुढे काय करू ते सांग ना. अजून तुला काय माहिती मिळाली? हा, तिचं घर आहे ना गावाच्या बाहेर आहे एवढं कळलंय. तिनाचं घर गावाच्या बाहेर? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा बरं यशोधन, एक काम कर, तिचं घर गावाच्या बाहेर का आहे आणि कधीपासून आहे ह्याची माहिती काढ. काय? बरं, पण आई हा मला सगळा प्रकार बघून आहे ना भीतीच वाटायला लागले. अरे मी इथं आहे ना, तुला काय बी घाबरायचं कारण नाही. हे बघ, फक्त तू तुझी काळजी घे, तुझ्यावर कोणाला संशय येता कामा नाही. आणि हो, आता आपलं बोलणं कोणी ऐकायच्या आधी फोन कट कर. काय? आपण उद्या सकाळी बोलू. ह्या वक्रतुंडाचं नाव काढल्यावर गावातले लोक जीव घेऊन पळत या का? नक्कीच काहीतरी भानगड आहे. वक्रतुंड, मी तुला याआधीही सांगितलं, जे काही घडलं त्याच्याबद्दल अजिबात विचार करू नकोस. असा रिकामं बसशील तर डोक्यात विचार येत राहतील. चल मुळाक्षरं काढायला घे. हा वक्रतुंड, असं हट्ट करू नकोस, पटकन मुळाक्षर काढ. असं जबरदस्ती करून कधी कोणाला शिकवतात काय? त्यात तुम्ही असं उठ सूट पाटी पेन्सिल घेऊन बसवता, याला काय अर्थ आहे? त्यात आज आपल्या शिकवणीचा पहिला दिवस आहे. निदान आजच्या दिवशी तरी आपल्याला घाबरू नका ना. काय बोलतो? एका, हा सगळा काय प्रकार आहे? हा एका नाही, एका नाही, आज आपण तुझा विद्यार्थी आहे तेव्हा आज आम्ही दोघं जे सांगणार ना ते तू आम्हाला शिकवायचं. ठीक आहे, तुम्ही जे सांगणार तेच मी शिकवणार. बाई, एखादी मस्त अशी गोष्ट होऊन जाऊ द्या. वक्रतुंड, तुला गोष्ट ऐकायची का? ठीक आहे. एक होता राजा, त्याला दोन राण्या होत्या, एक आवडती एक ना आवडती. एकदा त्या राजावर फार मोठं संकट येणार होत, एवढं मोठं संकट की त्या राजाचा जीवच जाणार. झालं होतं असं की राजा गेला होता जंगलात शिकारीसाठी. एक मिनिट देवयानी. काय झालंय का? ही राणी म्हणजे नक्की कोण ते आपल्याला कळायला पाहिजे. वक्रतुंड, तुझ्या त्या पत्त्यातली राणी म्हणजे आपली आई आहे, हे खरंय ना? बोल. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं युट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.